तुम्हाला सोडू द्या, ज्या ब्लॉक मध्ये सोडू का आता, हा मध्ये मध्ये ब्लॉक मध्ये सोडून येऊ काय चेष्टासमात एवढी लोक रडतात, डोळ्यात असू आहे, वा त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि तुम्ही हसताय दात काढताय. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर अशा काही दुर्घटना घडतात तेव्हा शक्यतो आरोप प्रत्यारोप करणं, राजकीय दौरे करणं, तिथे जाऊन अधिकाऱ्यांवरती आरोप करणं, हल्ले करणं अधिकाऱ्यांवरती, हे प्रकार थांबले पाहिजे. प्रत्येकजण मनापासून एक मनामध्ये वेदना घेऊन बचाव कार्य करतो, मग अधिकारी असतील, प्रशासन असतील, सरकार असतील. सॉरी हे सॉरी नाही म्हणणार, तुमच्यावर काय लावणार तुम्हाला बरोबर कामाला, तुम्हाला सोडू द्या, ज्या ब्लॉक मध्ये सोडू का आता, हा मध्ये मध्ये ब्लॉक मध्ये सोडून येऊ काय चेष्टासमात एवढी लोक रडतात, डोळ्यात असू आहे, वा त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि तुम्ही हसताय दात काढताय. हसत नाही मी पहिल्यापासून, इथे काय करतोय, इथे ऑफिस मध्ये काय, तिकडे यायला पाहिजे ना तुम्ही. जर अशा काही दुर्घटना घडतात तेव्हा शक्यतो आरोप प्रत्यारोप करणं, राजकीय दौरे करणं, तिथे जाऊन अधिकाऱ्यांवरती आरोप करणं, हल्ले करणं अधिकाऱ्यांवरती, हे प्रकार थांबले पाहिजे. प्रत्येकजण मनापासून एक मनामध्ये वेदना घेऊन बचाव कार्य करतो, मग अधिकारी असतील, प्रशासन असतील, सरकार असतील, इतर पक्षाचे लोक असतील, तो एकमेकावरती आरोप प्रत्यारोप कशा करतात. महाराष्ट्र आपलं आहे, कोकण आपलं आहे, सातारा सांगलीतली माणसं आपली आहेत. प्रत्येकाला असं वाटतं आहे की आपण मदत करावी, आपण त्यातून काही लोकांचा बचाव करू शकलो तर करावा. हे काय श्रेयाची लढाई नाही आहे, हा श्रेयवाद नाही आहे, ही राजकीय चढाई लढाई नाही आहे. जर कोणाला असं वाटत असेल तर ते माणूसकी शून्य काम करतात, असं करू नये.